लोधी समाजाचे प्रतिष्ठित आणि नामवंत व्यक्तिमत्व तुळजाराम मक्कूसिंग गोरलेवाले यांचे वयाच्या 75व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बाळ शिवयोगीनगर कुमठानाका परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान याबाबत माजी नगरसेवक भारतसिंग बडूरवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यकर्ते चार वर्षा आजारण निधन ये आम समाजे अध्यक्ष बोलनेवा वडिल होते सोलापूर महानगरपालिका परिवहन खात्यामध्ये तब्बल 40 वर्ष सेवा केली आणि त्यांनी रिटायरमेंट नंतर आपलं उर्वरित आयुष्य समाजाच्या कामासाठी समाजकार्यासाठी व्यतीत केलं. त्यांचं आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या या दुःखद निधनानं आमच्या समाजाला जी झालेली पोकळी आहे ती न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या जाण्यानं गोरलेवाल्या परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळलं. त्या दुःखाच्या डोंगरामध्ये समस्त लोधी समाज बांधव सामील आहेत. लोधी समाज सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष सुरेश गोरलेवाले यांचे वडील ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. लोधी समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.